तीन वर्षापूर्वी गेवराई तालुक्यातल्या मिरगावमध्ये 33 KV सबस्टेशनचं काम सुरू करण्यात आलं होतं. पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीनं हे काम हाती घेतलं. सप्टेंबर 2015 ते पूर्णही झालं. त्याचा लोकार्पण सोहळाही पार पडला. मात्र यानंतर अवघे 6 महिने यातून वीज पुरवठा झाला. इथले विजेचे खांब, फिडरचं साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे 8 ते 10 गावांचा वीज पुरवठा बंद झालाय. विहिरीला पाणी आहे, मात्र वीज नसल्यामुळं मोटार चालू शकत नाही. त्यामुळे पिकं करपू लागलीत. इथं येऊन त्यांच्या संग काम करायला सुद्धा आमची तयारी होती, तरी पण ते बीव्हीजी कंपनीवाल्यांनी काही त्याकडे दखल घेतली नाही. लाईन वाढायला उशीर केला आणि त्या लाईन वाढायला उशीर केल्यामुळं भोगलगाव पांढरी ह्या रानातली पाणी असून सुद्धा पिकाचं आमचं आतोनात नुकसान झालंय. आम्हाला वाटलं सबस्टेशन चालू, आपल्या इथं 9 सबस्टेशन झालं या वर्षी. आपल्याला पाणी, आमच्या इथं पाणी खूप आहे. आमचं बाग आहे ते गाव गोदावरीच्या कडेला असल्यामुळं आम्हाला पाणी दिसतं, परंतु सबस्टेशन बंद असल्यामुळं पाणी नाही देतामुळं आल्यानामुळं आमच्यावर सरशी अक्षरशः जळली. डबल आम्हाला सरकी लावायची वेळ आलेली या सबस्टेशनच्या चुकीमुळं. सबस्टेशन लवकरात लवकर सुरू करावं यासाठी इथल्या गावकऱ्यांनी वारंवार बीव्हीजी कंपनीकडे पाठपुरावा केला. सरपंचांनी तर थेट ऊर्जा मंत्री बावनकुळेंना निवेदन दिली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मिरगावच्या 33 KV सबस्टेशनचं काम आणि त्या ठिकाणी आलेल्या मशनरी ह्या बोगस रीतीच्या आहेत. त्या आमच्या दुसऱ्या कंपनीच्या बदलून देऊन आम्हाला वीज पुरवठा सुरळीत कसा देता येईल अशी आम्ही त्या निवेदनामार्फत त्यांना विनंती केलेली. तर ते दिल्याच्या नंतर ते जवळपास 2.5 महिने झाले आम्ही निवेदन देऊन, त्याच्यावर कसल्या प्रकारची दखल नाही. अखेर या गावकऱ्यांनी आपली समस्या सोडवण्यासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतली. गावकऱ्यांची तक्रार येताच हेल्पलाईनची टीम मिरगावात पोहोचली. सबस्टेशनची पाहणी केल्यानंतर हेल्पलाईनच्या टीमनं थेट महावितरणाचं कार्यालय गाठलं. महावितरणाच्या ऑपरेटरला याबाबत विचारलं असता त्यानं हे असं उत्तर दिलं. नमस्कार, तक्रार करत होतं ते काय बीव्हीजीवाले देणं देत नाहीत पुन्हा तिथून, नाही तर ते त्याचे ऑटोमॅटिक चार्ज होत नाही, कवा प्रॉब्लेम येतोय. एक महिनाभर बायपास करून चाललेले आम्ही ते तरी चालत नाही. इथं एक तर लाइटिंग नाही, फॅन नाही, टेबल नाही, खुर्ची नाही, काहीच नाही. यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं बीव्हीजी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, मात्र सबस्टेशन सुरू करण्यासाठी तेही फारसे उत्सुक दिसले नाहीत. आता मला सांगा तुम्ही, काम बोगस झालं हे तुम्ही सिद्ध केलं का नाही? बरं, काम बोगस झाले म्हणून तुम्हीच म्हणले का नाही? हा, बोगस झाले का नाही? आणि मग तवा बी तरी बिल उचलून घेतलं साहेब. आता 90% 10% राहिले तुम्ही तुमच्या. आता अखेर झी हेल्पलाईनच्या टीमनं हा विषय थेट ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंपुढे मांडण्याचं ठरवलं. ते नागपूरमध्ये असल्याचं कळताच झी हेल्पलाईनची नागपूरची टीम त्यांना भेटली आणि मिरगावच्या सबस्टेशनचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. गावकऱ्यांची ही समस्या लवकरात लवकर निकाली काढू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. काही जिल्ह्यामध्ये बीव्हीजी जे कंपनीने जे काम केलं ते चौकशी सुरू आहे, पण याही प्रकरणाचं आता एक व्हिजिलन्स जे आमचं आहे MSEB चं, तर व्हिजिलन्स मार्फत चौकशी करण्याच्या मी सूचना देतो आहे. अशा प्रकारे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केली गेली पाहिजे ही भूमिका माझी आहे. आता ऊर्जा मंत्र्यांनीच आश्वासन दिल्यानं मिरगावच्या सबस्टेशनचा प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे. त्यामुळे मिरगावसह आजूबाजूची 10 गावं पुन्हा प्रकाशमान होणार आहेत. बीडहून लक्ष्मीकांत धुईकर आणि नागपूरहून अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.